आपण बघणार आहोत या आधी आलेले तलाठी आणि पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न तर बघा पहिला आहे पुढील शब्दापैकी एक शब्द तद्भव आहे तो ओळखा तर यामध्ये आहे कवी पुत्र आणि धर्म यामध्ये यापैकी नाही हा उत्तर येतो तपास या शब्दाचे मूळ कोणत्या भाषेतील आहे तर पर्याय आहे मराठी कन्नड हिंदी यापैकी नाही तर यामध्ये उत्तर येईल हिंदी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे संस्कृतमधून जे शब्द थोडेसे बदल करून मराठीत घेतले आहेत त्या शब्दांना म्हणतात तर त्या शब्दांना काय म्हणतात तद्भव तत्सम देशी यापैकी नाही तर पर्याय क्रमांक आहे एक तद्भव एक बदल करून घेतलेल्या त्याला तद्भव शब्द म्हणतात त्यानंतर एक एकाकडून दुसऱ्याकडे पूर्वापार चालत आलेली गोष्ट या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा तर त्याला काय म्हणतात पर्याय क्रमांक आहे दंतकाव्य दंतकविता दंतकथा यापैकी नाही तर यामध्ये पर्याय क्रमांक आहे दंतकथा तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे या, या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर यामध्ये येईल अतिशय काळजी घेणे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आहे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा चलबिचल होणे चलबिचल होणे म्हणजे बघा पर्याय क्रमांक तीन चिंताग्रस्त होणे त्यानंतर आहे सातवा खालील दिलेल्या शब्दापैकी धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता यामध्ये तुम्ही कधी प्रश्न पूर्ण संपूर्ण शेवटपर्यंत वाचत जा कारण शब्द नसलेला शब्द म्हणताय तर मग धनुष्याला समानार्थी शब्द कुठला आहे चाप म्हणजे धनुष्य होते कोंदट म्हणजे धनुष्य होते समिलन म्हणजे धनुष्य होत नाही तर म्हणून यामध्ये पर्याक्रमांक एक त्यान या या आहे त्यानंतर आहे वाघ्या या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा तर वाघ्या या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे वाघ्या मुरळी खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा अशुद्ध म्हणजे जे अशुद्ध लिहिलेले आहे तर यामध्ये दर्शन पर्याक्रमांक दोन दर्शनीय व्यवस्थित लिहिलं आहे त्याचप्रमाणे महात्म्य आणि चौथा यापैकी नाही त्याच्यामध्ये दृष्टी जर जो असं लिहितात दृष्टी असं लिहितात तो दृष्टी लिहिलं आहे त्यानंतर दहावा आहे भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनीचा समूह होय अशी भाषेची व्याख्या कोणी केली आहे तर हे तुम्ही बाळासाहेब शिंदेमध्ये वाचले असेल ही भा व्याख्या सगळ्या दिलेल्या आहेत तर ही म्हटलेलं आहे ही वाक्य आहे कृपा कुलकर्णी यांची त्यानंतर पारंपरिक भाषाशास्त्र ज्यांना ध्वनी म्हणते त्यालाच भाषा विज्ञानात काय म्हणतात तर भाषा विज्ञानात त्याला स्वन स्वानिम पदीम यापैकी नाही तर त्याला म्हणतात स्वन बारावा हे पुढीलपैकी मूर्धन्य स्वर होता आता मूर्धन्य म्हणजे काय मूर्धन्य म्हणजे होते का जो पूर्ण तोंडामध्ये आपण जो अक्षर बोलतोय तो यायला पाहिजे अ अ म्हणताना काही जास्त हे होत नाही आपल्याला तोंडभर होत नाही अक्षर ई लुभ नाही यामध्ये यापैकी नाही हा उत्तर आहे एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत तर स्पर्श व्यंजने हे तुम्ही पाठ केलेले जसाल तर बघा स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस आहेत त्यानंतर मराठीचा अभ्यास करताना तुम्हाला भरपूर सराव प्रश्न असणे महत्त्वाचं आहे जसं गणिताचा आपण सराव करतो आहे त्याचप्रमाणे मराठीचा पण सराव करावा लागतो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सराव करा तुम्हाला नक्की प्रयत्नांना यश मिळेल चौदावा आहे कैकईला दशरथाने दोन वर दिले या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात कुंटली तर वर आता बघा हा काय आहे नाम आहे क्रियापद आहे सर्वनाम आहे की यापैकी नाही क्रियापद म्हणजे जो वाक्याला स स वाक्याची शेवट करतो आहे सर्वनाम म्हणजे नामाबद्दल वापरा आणि नाम तर यामध्ये हा आहे याचा उत्तर उत्तर आहे नाम नामा उत्तर आहे कैकेही दशरथला दोन वर दिले त्यानंतर आहे आपण खेळायला जाऊ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता बघा यामध्ये आपण आपण म्हणजे स्वतःपासून सुरू करतोय मग स्वतः म्हटलं तर कोण होईल आपण पहिला मग त्यानंतर दुसरा आणि मग तिसरा म्हणजे दुसऱ्याला दुसऱ्या बोलतो आणि तिसऱ्याला थर्ड पार्टी जे आपण म्हणून यामध्ये सरळ आपल्याला कळते पर्याक्रमगतीन प्रथम पुरुषवाचक हा सर्वनाम आहे त्यानंतर आहे खालील एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते आता कुठला असा सर्वनाम आहे ज्यामध्ये लिंग किंवा वचन बदललं तर बदलत, बदलत नाही आता मी हा आहे तर याला आपण मीला म्हणू शकतो आम्ही म्हणजे हा बदलते तुम्ही त्यांनी असे होते किंवा तू होते जो ज्यांनी होते म्हणजे हे सगळेच बदलतात पण आपल्याला विचारलं हे बदलत नाही त्यामुळे येतं पर्याय क्रमांक येईल यापैकी नाही पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे आता अधोरेखित शब्द आहे वाहाती तर हा कुस पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक आहे धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण संख्याविशेषण यापैकी नाही आता बघा यापैकी नाही तर हे गेलं ही संख्या संख्याविषयन म्हणजे संख्येचा उच्चार असतोय नाम साधित म्हणजे नाम असतो आहे आणि धातू साधित म्हणजे ज्यामध्ये वाह वाहती असं होते वाहा हा आहे धातू आणि त्याचा धा वाहती धातू साधित झाला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अठरावं सुज्ञास अधिक सांगण्या सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते तर यामध्ये पर्याय क्रमांक आहे यापैकी नाही न ना लगे त्यानंतर आहे तो नेहमी वर्गात मागे बसतो या वाक्यातील क्रियाविशेषण क्रि क्रियेची क्रिये आपल्याला सांगायचं आहे क्रियाविशेषण कुठलं आहे तो नेहमी मार्गात वर्गात मागे बसतो नेहमी मार्ग मागे तो यापैकी नाही तर यामध्ये पर्याय क्रमांक दोन आहे मागे क्रियाविशेषण क्रिया सांगितली आहे तो मागे बसलेला आहे त्यानंतर इसावा पुढील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा वाहने सावकाश चालवा आता अधोरेखित शब्दाचा कुठला प्रकार विशेषण आहे काय नाही उभावयवयव नाही सामान्य नियम नाही यामध्ये पर्याक्रमक येईल यापैकी नाही त्यानंतर बघूया सिंह माझ्यासमोरून गेला या वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता आहे सिंह माझ्या गेला आहे अवयवाचा प्रकार तर यामध्ये आता बघा पहिला आहे पर्याय क्रमांक अवयव शब्दयोगी अवयव क्रियाविशेष अवयव यापैकी नाही यामध्ये कुठलाच अवयव नाही आणि या, या शब्दाची जा जात सांगा आता आणि या जप शब्दाची जात सांगा आणि व किंवा हे सगळे उभ्यान्वयी अवयव आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक तीन येईल त्यानंतर आहे शेवटचा बघा तेवीस भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात भिन्न उच्चार म्हणजे उच्चार भिन्न भिन्न होतात वेगवेगळे होतात ते त्याला म्हणू आपण सजातीय म्हणजे एकसारखे आणि विजातीय म्हणजे भिन्न यामध्ये पर्याय क्रमांक दोन आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असेच मराठीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद